अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी येथील नवनिर्वाचित 3 सदस्य आणि काही कार्यकर्त्यांनी आज माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। कुंभारी येथील राष्ट्रवादी पक्षाचे संदीप मंडाळे, राजकुमार भवर, सुनील मोरे यांनी काही कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून राष्ट्रवादीत असताना देखील भाजपा पक्षाकडून गावाच्या विकासासाठी पाठबळ मिळत असल्याने जर भाजपा पक्षात प्रवेश केला तर आणखीनच चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करता येईल, यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या सुनील मोरे यांनी माध्यमांसमोर दिली आहे। तर कुंभारी बुद्रुक येथे देखील भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी म्हटले आहे। करतो की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे तोंडापूर गणातील कुंभारी या गावातील या काका राजकीय व्यवस्थापन पाहता त्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचं वर्चस्व होतं, परंतु तेथील काँग्रेसच्या वर्चस्वाला कंटाळून तेथील नेतृत्वाला कंटाळून आज ही सगळी मंडळी कुमारी बुद्रुक या गावची मंडळी सगळी आज भाजपामध्ये प्रवेश करत आहेत आणि ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत ते सुद्धा आज भाजपामध्ये प्रवेश करत आहेत। मी जेके चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपले सुनील भाऊ मोरे यांचा त्यांनी पक्ष प्रवेश करावा, त्यांना फोटो भेटतील काळ्या घ्या। त्यानंतर तालुकाध्यक्षांना विनंती करतो मी की संदीप मंडाळे यांचा संदीप मंडाळे यांचा सुद्धा सत्कार करायचा। त्यानंतर जितूभाऊ पाटील यांना विनंती करतो की राजकुमारचा त्यांनी सत्कार करायचा, कारण राजकुमार आणि जितूभाऊ जसे राजकुमार तिथे तसे जामनेरला जितूभाऊ आहेत आमचे। त्यानंतर विकास धोंडीराम जोशी चंदूबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा। त्यानंतर गणेश कौतिक महापौर यांचा सत्कार चंदूभो करते। त्यानंतर दिगंबर बाबूराव यांचा सत्कार जेके चव्हाण साहेबांकडे करते। त्यानंतर मी सरचिटणीसला विनंती करतो आमचे गोलूबाई जालटे अशोक बोजोशी यांचा त्यांनी सत्कार करायचा। त्यानंतर राजू भाऊ धुमाळ, संजय काकासाहेब मोरे संजूभाऊ मोरे यांचा सत्कार। त्यानंतर पवन गंगाराम पाचंगे यांचा सत्कार चंदूभाऊ करते। त्यानंतर कानिपनाथ भाऊसाहेब मोरे यांचा सत्कार गोलू जालटे करते। त्यानंतर राव साहेबांचा सत्कार जेके चव्हाण साहेब करते। नमस्कार, आता आपण जामनेर येथील आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी आलेले आहोत। येथे आज कुंभारी येथील काही सदस्यांनी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, तर तसेच आता आपल्यासोबत तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर हे आहेत, तर त्यांच्याकडून आपण याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। जामनेर नगरीच्या प्रथम नगराध्यक्ष असो साधनाताई महाजन, आमचे नेते जिल्हा परिषद फत्तेपूर तोंडापूर गटाचं जे नेतृत्व करतात आदरणीय चव्हाण साहेब, नगरपालिकेचे माजी गटनेते आदरणीय नानाभाऊ बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय जितूभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभारी बुद्रुक या गावातील
अनेक कार्यकर्ते जे काँग्रेसमध्ये पूर्वी काम करायचे काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांना कंटाळून आपल्या महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यात तीन ग्रामपंचायत सदस्य आता जे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आहेत मग ते सुनील भाऊ संदेश बुवा भाऊसाहेब मोरे राजकुमार यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे जी ग्रामपंचायत कधीतरी विरोधक म्हणत होते की ती आमची होणार आज सिद्ध झालेलं आहे की कुंभारी बुद्रुक येथे देखील भारतीय जनता पार्टीचा आता झेंडा लागणार आहे आणि हे गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाची किमया आहे. भाऊंनी जे कामाची घोडदौड आपल्या तालुक्यात केली त्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे हे यातलं एक धोतक आजच्या प्रवेशामुळे दिसतं. आज आलेल्या पार्टीत आलेल्या सगळ्या नवीन कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो व अशीच घोडदौड यापुढेही चालू राहील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. सर्व कुंभारी गावातील जे नवनिर्वाचित सदस्य संदीप गीताराम मंडाळे व राजकुमार काशीनाथ भवर आणि मी स्वतः सुनील भाऊसाहेब मोरे आम्ही तीन सदस्य आमच्या गावाच्या विकासासाठी आम्ही अगोदर राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो पण आम्ही राष्ट्रवादीमध्ये राहूनसुद्धा आमच्या गावाचा विकास भाऊच्या नेतृत्वाखाली गावाचा विकास होत होता आणि ते आम्हाला देखील शुद्ध डोळ्यानं दिसत होतं आणि त्या कार्यालासुद्धा आमचा हातभार होता. तसंच आमच्या कुंभारी बद्रुक गावामध्ये आमचं पेशेल एक मोरेनगर झालेले आहेत तर राष्ट्रवादीच्या काळामध्ये आम्ही त्या पक्षात असताना आम्हाला लाईटीचीसुद्धा कुठली व्यवस्था नव्हती आणि आम्हालाच नाही पूर्ण गावालासुद्धा पाण्याच्या पिण्याच्या वॉटर सप्लायला त्या ठिकाणीसुद्धा भाऊच्या नेतृत्वाखाली जे के चव्हाण साहेब यांनी काठोकाठ प्रयत्न करून आम्हाला ती सर्व काही सुविधा पोचवल्यात. हालांकी आम्ही विरुद्ध पक्ष जे असतानासुद्धा आम्ही विचार केला की विरुद्ध पक्ष जे असतानासुद्धा आम्हाला एवढं त्यांचं सहकार्य आहेत तर आम्ही जर त्यांच्या बाजूला गेलं तर याच्यापेक्षा आम्हाला 10 पटीनं ते काम करू शकतात आणि सगळ्या गोष्टीचं आम्हाला त्यांचं मार्गदर्शन राहील आणि सपोर्ट राहील. ह्याच कारणामुळे आम्ही एक निश्चय केला सर्वांनी की आपण राष्ट्रवादीत राहूनसुद्धा आपण काहीच करू शकत नाही आणि गावामध्ये गोरगरिबांना न्यायच मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही धडपडीनं कार्य आणि गोरगरिबाला सगळ्या सुखसुविधा व्हाव्यात तर ती कोणा माध्यमातून होईल त्याचा आम्ही निर्णय घेऊन आम्ही तिघी सदस्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहेत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. कॅमेरामॅन पवन सुरवाडेसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.